म्हणण्यापेक्षा इथे मारहाण झाली आहे. इथे आमचं काळी चिरला गेलंय. मारहाण काय हो, आम्ही जीव द्यायला तयार आहोत, आम्ही शिवकांड्या आहोत. आमच्या मुलांना चांगला इतिहास महाराजांचा घडावा, चरित्र चांगलं कळावं. इथे राजकोटला 35 फुटी जोक काही स्मारक महाराजांचं अगदी घाई घिसाडीने उभं केलं. स्थानिकांचा विरोध आहे, स्थानिक इथे आहेत. 45 किलोमीटर वेगाने वारे कुठं याने वाहिलेले का, वर्षा बंगल्यावरच वाहिले. स्थानिकांना तुम्ही थांबवताय, स्थानिकांचं एक कौल नाही हल्लं त्या वाऱ्यात. आणि महाराजांचा 8 महिन्यात अवघा, अरे काय हलकटानो. राम मंदिर नाही सोडलं, संसदेत गळती लागली आहे राम मंदिरला. 5 ललित विद्यांपैकी एक विद्या वापरून आराध्य दैवतेची शास्त्रशुद्ध पद्धतीने उभारणी होते. आणि असं असताना घाई घिसाडीने 4 डिसेंबरला तुम्ही सगळे साक्षीदार आहात. हे पोलीस वर्गातील वर्दी आहे ना, त्यातला आतला माणूस शिवप्रेमी बोलतोय ही चुकीचं झालंय, पण हे बिचारे नाही बोलू शकत. आम्ही घाबरली आहेत, घाबरले म्हणूनच दुसरा गट निर्माण करून इथे आमच्यावर उभे राहिले. अरे शिवकन्या शिवप्रेमींना तरी बोलायला द्या. राजकारण गेलं चुलीत. महाराजांचा अभेद्य किल्ला अरबी महासमुद्रात उभ्या थाटात उभा आहे, सशस्त्र लाटा घेऊन. त्या इंदुलेकर महाराजांसारखं इथे कॉन्ट्रॅक्टर नाही, हे टक्केवारीचं राजकारण आहे. तू आहे तू जो म्हणतोय. अतुल काळसेकरचं विधान ऐकलं का तुम्ही? मालवणवासी म्हणे दहशतवादी आहे, दंगल घडवतात. दंगल घडवण्यासाठी हा स्मारक पडलं. अरे महाराजांच्या पुतळ्यावर आम्ही घाला करायला का? दहशतवादी हलकट तुमच्यासारखी माणसं आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान नेमलं, पण त्या संविधानाची पालमल्ली केली. गेल्या 3-4 वर्षात तुम्ही बघताय हलकट राजकारण. महाराज झुकलेला आहे दिल्ली समोर, पण यांनी झुकावलं दिल्ली समोर. आणि आता काळा दिवस, मालवण मध्ये काळा दिवस साजरा करायला भाग पाडलं या लोकांनी. हलकट माणसांनी थू आहे तुमच्यावर. हा की सरकार म्हणताय, ते सरकार म्हणताय. भगवा घेऊन तुम्ही खर तर आत घुसला होता काय? मला अक्षरशः ना ओढून नेलं, तुडवून नेलं अक्षरशः. पोलिसांनी गुदगुल्या केल्या, अक्षरशः लाजीर व लंचनास्पद केलं. आणि मला इथून बाहेर काढतात. हे मालवण माझं आहे, मला अभिमान आहे मालवण बद्दल. आणि माझ्या मालवण मध्ये जर राजांचा अवमान झाला तर मी बोलणार, मी येणार. भलेही माझा जीव जाओ, पण मी येणार.